महाड एमआयडीसीतील मुख्य रस्ता एमआयडीसी भागातील अनेक गावांना जोडला गेला आहे। सदरच्या रस्त्यावरून सुमारे 4 ते 5 हजार बाईक्सवार दैनंदिन प्रवास करीत असतात। एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यावर अवजड वाहनांची कायम रहदारी असल्याने रस्त्यांना खड्डे पडतात। ते खड्डे जानेवारी महिन्यात भरण्याचे काम असताना सदरचे खड्डे पावसाच्या एक महिन्यापूर्वी भरण्यात येते, त्यामुळे मान्सून आल्यानंतर भरलेल्या खड्ड्यात पुन्हा खड्डे पडतात, त्यामुळे महिन्यांपूर्वी भरलेले खड्ड्यांचे अक्षरशः चाळण होते। ठेकेदार आणि अधिकारी यांच्यात झालेल्या वाटाघाटीमुळे अपघातांना निमंत्रण मिळते। त्याचाच एक प्रत्यय 4 दिवसांपूर्वी महाडमधील युवकाचा बळी गेल्यानंतर सर्वांसमोर आला, त्यामुळे अपघातात मृत्यू झालेल्यांची जबाबदारी नेमकी कोणाची असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत। शासनाचा निधीचा पूर्णपणे गैरवापर होत असून प्रशासनाकडून लाखो रुपयाचे निधी खड्डे भरण्यासाठी वापरले जातात, परंतु महिन्यांपूर्वी भरून खड्डे भरून पुन्हा जैसे थे परिस्थिती होत असल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे। रायगड न्यूज, समीउल्ला पठाण, महाड, रायगड। महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।